नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर कल्याण रोडच्या विद्या कॉलनीला अखेर मिळाले रस्ते। नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना मिळाली रस्त्यांची दिवाळी भेट। प्रभागाची स्वच्छता ठेवणे आणि झालेले चांगले रस्ते सांभाळणे ही नागरिकांची जबाबदारी, खासेराव शितोळे। नगर कल्याण रोड प्रभाग क्रमांक 15 मधील विद्या कॉलनीला अखेर नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला। नुकतेच या कॉलनीत झालेल्या दोन ठिकाणच्या सिमेंट रस्ता काँक्रीटीकरण कामाचा लोकार्पण करण्यात आला, तर लवकरच प्रस्तावित रस्त्यांचे काम देखील मार्गी लावून या भागातील रस्त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन नगरसेवक शिंदे यांनी देऊन नागरिकांना रस्त्यांची दिवाळी भेट दिली। विद्या कॉलनी येथील रस्ता काँक्रीटीकरण लोकार्पण सोहळा माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते पार पडला। तसेच या परिसरातील शिक्षण आणि विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा नगरसेवक शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडळकर, पारुनाथ ढोकळे, विजय गाडळकर, संतोष दसासे, प्राध्यापक भगवान काटे, अर्जुन भुजबळ, पंडितराव हराळ, बळीराम सातपुते, विनायक आडेप, दत्तात्रय कानडे, नवनीत गायकवाड, आशिष मुन्ना शिंदे, भालचंद्र फटांगरे, रामदास गायकवाड, भगवान शेंडगे, गोपीचंद लाटे, राजाराम रोहकले, बाळासाहेब निमसे, गौराम कदम, डॉक्टर अर्जुन उंडे, संतोष कोरडे, प्रशांत ठुबे, विजय कांडेकर, सुनीता कोरडे, प्रवीण शेरकर, गणेश ढेरे, योगेश ढेरे, राजेंद्र भूतकर, बाबासाहेब आंधळे, नितीन लबडे, सागर गांधी, प्राध्यापक अनिल गवळी, राजाराम शेंडगे, संजय तिजोरे, बाजीराव चौधरी, अण्णासाहेब कोरडे, अण्णासाहेब सोनावणे, मारुती कुलट, संतोष निमसे, वसंत खोसे, बाबासाहेब महानवर, एकनाथ व्यवहारे, गणेश कुलांगे, ताराचंद भनगे, हरिभाऊ जराड, गोरक्ष गवळी, पांडुरंग कावरे, भाग्येश शेंडगे, महेश केदार, ऋषिकेश देवा, आदिनाथ आगरकर, रफिक शेख, प्राध्यापक भवाळ सर, श्रीकांत येवले, बाळासाहेब ठुबे, शुभम कावळे आदी उपस्थित होते। या कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी जमलात। प्रथमतः मी आपले सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून असं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो। खरं तर मागील 18 साली ज्यावेळेस निवडणूक झाली, आज 23 उजडलाय, 5 वर्षे आमचे देखील उद्याच्या काळात पूर्ण होतील। पण त्याच्या मागच्या वर्षी ज्यावेळेस 5 वर्षे ज्यावेळेस हा प्रभाग खरं तर 2 नगरसेवकाचा प्रभाग होता, त्यावेळेस थोडीशी कामं झाली म्हणावं असं त्याला आम्ही देखील असं काही कामाचा वेग दिला नाही। परंतु या ठिकाणी ते 5 वर्षे असे निघून गेले आणि आत्ताच्या काळामध्ये जे कामाचे आज त्या ठिकाणी मला ज्यावेळेस या ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी गणपती पावसाळ्यामध्ये गणपती येत असतात आणि पाऊस होत असतो त्यावेळेस मला आरतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात 4 ते 5 ठिकाणी आलं। परंतु त्याच्यात मी 2 ठिकाणीच पोहोचलो, 3 ठिकाणी आरतीला जाता आलं नाही, कारण की मी शक्यतो जास्त छोटी बाईक वापरतो म्हणून मला त्या ठिकाणी जाता जा त्याची मला जाणीव असल्याकारणाने या ठिकाणी सगळे सुशिक्षित आणि शिक्षित असे नागरिक राहतात, त्यामुळं त्यांचं देखील आपण नगरसेवक म्हणून आपलं देखील या ठिकाणी कर्तव्य की आपण देखील त्यांना सुखसुविधा ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे मताचा जोगवा मागण्यासाठी जातो त्यावेळेस ते आपल्याला भरभरून मतं देतात, पण आपण देखील त्यांना भरभरून कामं असे या ठिकाणी दिले गेले पाहिजेत। म्हणून या ठिकाणी सरांनी सांगितलं की 14 रस्ते पसरत, माझ्या हिशोबाने जास्त असतील, परंतु त्या ठिकाणी कुठले आणखी रस्ते जर राहिलेले असतील सर घेण्याचे, मी आता परत एकदा ती यादी आहे ना ती पाहतो आणि उर्वरित आपण एकदा बसून त्याच्यावर आणखी कोणते रस्ते राहिले असेल तर ते देखील आपण या ठिकाणी टाकू। आणि आपल्या प्रभाग हा आदर्श कसा होईल याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आपल्या मदतीने या ठिकाणी दत्ता भाऊ असतील, काटे सर असतील, शितोळे सर असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांचं देखील ढोकळे सर आहेत, त्या
यांचा देखील मला वारंवार काय झालं कसं झालं त्याच्यामुळे मला देखील भीती वाटती. सरांचा फोन येईन बरं का, फोन आला की मला थोडंसं विचार करून त्यांना उत्तर द्यावं लागेल. परंतु 3 कोटीचे काम आहेत या ठिकाणी. आत्ता आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला मंजुरी दिली आणि गेल्या 8 दिवसापूर्वी ते नाशिक विभागीय आयुक्ताकडे मंजुरीसाठी त्या ठिकाणी गेलेलं आहे. ते देखील दिवाळी झाल्यानंतर मी ते लवकरच 8 दिवसाच्या आतमध्ये त्याची मंजुरी आणून टेंडर प्रोसेसला कसं लवकरात लवकर येईल. महत्त्वाचं म्हणजे या प्रभागातले काम व्हावेत यासाठी म्हणून सतत प्रयत्नशील आहे. आत्ताच काटे सरांनी सांगितलं की 14 रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. कलेक्टर ऑफिसमधून तो प्रस्ताव नाशिकला गेलेला आहे आणि नाशिकला त्याच्यातून मंजुरी मिळाली की त्याचं टेंडर होईल आणि त्याच्यानंतर रस्त्याची कामं सुरू होतील. आणि त्यामुळे मग इथपर्यंतच रस्ता झाला आहे. आता पुढचं काय, इथं खटके पडणार किंवा पलीकडचा रस्ता कसा होणार, सगळे रस्ते होणार आहे. त्यांनी प्रत्येक रस्त्याचं मोजमाप घेतलेलं आहे, त्या पद्धतीनं सगळं काम करायची भूमिका घेतलेली आहे आणि ते काम निश्चितपणानं मार्गी लागणार आहे. 2 रोडचं लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य शितू सर, ज्येष्ठ नगरसेवक अनिलजी शिंदे व सर्व मान्यवर आज सर्व उपस्थित राहिले. मी प्रथमतः सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देतो व ह्या भागामधील मान्य अनिल शेड यांच्या माध्यमातून जे खूप वर्षाचे प्रलंबित प्रश्न होते ते दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने मार्ग लागत आहेत आणि मी प्रभाक्रम 15 वतीने मी अनिल शेडचं माझून धन्यवाद देतो. ह्या विद्या कॉलनीतील हे ज्या काही 2 कॉलनी आहेत या कॉलनीसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण ही कॉलनी वसलेले जवळजवळ 1998 पासून या कॉलनी वसलेल्या आहेत आणि या ठिकाणी रोड जे होते ते कच्चे रोड होते. पण हा रोडचा लोकार्पण सोहळा होत असताना आपल्या 15 प्रभाग क्रमांकाचे जे ज्येष्ठ आणि कामामध्ये असणारे श्रेष्ठ असे नगरसेवक अनिल शिंदे साहेब यांच्या या निधीतून हा होत आहे. आणि तो जो काही निधी टाकलेला आहे त्यांनी तो निधी अत्यंत भरघोस असा त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि त्या निधीतून जे काम होत आहे आता जे 70 मीटर आणि तिकडचं 70 मीटर आणि रुंदी जी आहे ती 4 ते 4.25 मीटर आहे, म्हणजे 15 फुटाची आहे. आणि त्याची जी काही उंची आहे ती 6 इंचाची आहे. त्याच्या खालचं जे फाउंडेशन अत्यंत पक्का आहे. मी तर असं सांगेल की आता ते 15 ते 20 वर्ष त्या रोडला काही होणार नाही. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.